पालकमंत्र्यांनी गंगेकरांची कामं नाकारली आणि कसब्याचा निधी हा पर्वती विधानसभा मतदारसंघाकडे वर्ग केला. रवींद्र गंगेकर हे उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आणि उच्च न्यायालयाने अतिशय योग्य निर्णय केला. तत्कालीन पालकमंत्र्यांना उच्च न्यायालयाने त्यांच्या या निर्णयाबद्दल चपराक दिली असं म्हणलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये श्री रवींद्र गंगेकर हे निवडून आले. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये विकास निधी जो दिला होता, गंगेकरांनी त्या विकास निधीच्या बाबतीमध्ये काही कामं सुचवली, परंतु तत्कालीन पालकमंत्र्यांनी गंगेकरांची कामं नाकारली आणि कसब्याचा निधी हा पर्वती विधानसभा मतदारसंघाकडे वर्ग केला. एक प्रकारे कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांवरती तो एक अन्याय होता. त्या बाबतीमध्ये रवींद्र गंगेकर हे उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आणि उच्च न्यायालयाने अतिशय योग्य निर्णय केला की कसब्याचा वर्ग केलेला निधी हा पुन्हा कसब्याला देण्यात यावा. एक प्रकारे तत्कालीन पालकमंत्र्यांना उच्च न्यायालयाने त्यांच्या या निर्णयाबद्दल चपराक दिली असं म्हणलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही.